श्रीक्षेत्र सरालाबेट येथे प्रसादालय आणि गोदावरी काठी स्वतंत्र घाटाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह विविध मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. श्रीरामपूर तालुक्यातल्या सरलाबेट येथे प्रसादालय आणि गोदावरी काठी स्वतंत्र घाटाच्या बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे, आमदार भाऊसाहेब चिगडगावकर, सरलाबेट संस्थांचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की आजच्या युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढत आहे. या युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी सरलाबेट संस्थांच्या माध्यमातून रामगिरी महाराज महत्वपूर्ण कार्य करत आहेत. देशाची संस्कृती जोपासण्याचं कार्य संत महापुरुषांनी केलंय असं सांगत बागडेंनी सरलाबेट संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं. व्यसना दिन होतोय आणि त्याला व्यसनापासून मुक्त करण्याचं काम रामगिरीजी महाराज जसं करतात तसं आपल्या संतांची परंपराच आहे. अनेक साधू संत ते काम करतातच, पण आता वारंवार उल्लेख झाला की ऊन आहे, खरं म्हणजे हे सगळे इथे आलेले आहे ते श्रद्धेपोटी आले आणि श्रद्धेपोटी आलेला माणसा माणूस भूक विसरतो, तहान विसरतो, त्याला ऊन लागत नाही, त्याला पाऊसही काही करत नाही, गारवा त्याला काही करत नाही. कारण आमच्या देशाची परंपरा आहे, धार्मिक वृत्ती ही आमच्या देशाची संस्कृती आहे आणि म्हणून ही संस्कृती जोपासायचं काम कोणी केलं असेल ते आपल्या देशातल्या साधू संतांनी महात्म्यांनी ही संस्कृती जोपासायचं काम मोठ्या प्रमाणात केलंय. मग ते मंदिराच्या रूपाने असेल, ते कथा कीर्तनाच्या रूपाने असेल, ते भक्ती मार्गाने असेल आणि हा सगळा समाज आज श्रद्धेने येतो. आता तरुणाला ते आपल्याला शिक्षित कापन करत पण त्याच्यामध्ये संस्कार निर्माण करावे लागतात आणि हे काम केवळ शाळा कॉलेजचं नाही तर आम्ही जिथे राहतो ज्या गावात राहतो त्या गावातल्याही लोकांचं काम असतं. आपण जर एखाद्या माणसाला विचारलं तुमच्या गावात पोरं व्यसनात नाही तो म्हणतो काय करा भाऊ ऐकतच नाही, काय करा भाऊ ऐकतच नाही. आता मी म्हटलं की हे वाढ का होते तर वाईटपणा का वाढतो तर चांगले माणसं गप बसतात म्हणून. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की सरलाबेट संस्थान आणि परिसरातील सर्व रस्त्यांच्या प्रस्तावित कामासोबतच इतर विकास कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आपण मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करणार असून सरलाबेट येथे भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता विकास कामांची गती वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्व सोयी सुविधांची उभारणी गतीनं करण्यासाठी पाठपुरावा करू असंही त्यांनी सांगितलं. अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी झाला, कार्यक्रमही या ठिकाणी झालेत. आम्ही घाटाचा भूमिपूजन केलं, भक्तगणाचं या ठिकाणी भक्तगण होणार होते, आमच्या ठिकाणी भक्त निवास त्या ठिकाणी होणार आहे, भक्तांसाठी निवासाची व्यवस्था करणार आहोत. जवळपास 1 कोटी रुपये शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी संस्थान, आपले सत्तेत उरलेले पैसे असे 1 कोटी रुपये जवळपास खर्चून 1.6 कोटी खर्चून आपण या ठिकाणी भक्त निवास करणार आहात. अतिशय सुंदर रम्य असं ठिकाण आहे, गोदावरी माई बाजूला आहे आणि घाट आपण या ठिकाणी करतात आणि यासाठी आमचे मित्र जयकुमार रावळ पर्यटन मूर्ती आहेत, त्यांनी जवळपास 5 कोटी रुपये यासाठी निधी दिलेला आहे. आपले आमदार महोदय आहेत भाऊसाहेब, त्यांनी 50 लाख रुपये दिले आहेत. सदा लोखंडेचा उल्लेख या ठिकाणी झाला खासदारांचा, त्यांनी 50 लाख रुपये दिले आहेत. गडकरी साहेबांच्या माध्यमातून जवळपास 1.25 कोटी रुपये रस्त्यांसाठी त्यांनी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. या भागात येणारे चारही बाजूचे रस्ते आहेत तेही चांगले झाले पाहिजेत. कारण मी छोट्या विमानाने मुंबईत आलो आणि इथे विचारलं की किती वेळ लागेल, मुंबई निघाला इथे यायला फक्त 23 मिनिटं लागलेत आणि इकडे यायला मला वाटतं तर 1.5 तास लागेल. मी म्हटलं कारण काय, म्हणजे बाबा मध्ये रस्ते खराब आहेत आणि म्हणून आपल्याला मी या ठिकाणी शब्द देणार गडकरी साहेबांनी जे जे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा आजपासूनच फॉलोअप मी करतो. 1.25 कोटी रुपयाची कामं कशी होतील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.
आमचे मित्र राम शिंदे आहेत, अंतर्गत रस्त्यांचा विषय त्यांनी सांगितलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता मी ठरवलेलं आहे, महाराजांशी बोलताना मी सांगितलं की आता तुमच्या संस्थांचा प्रतिनिधी म्हणून मी मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी आपलं काम बघणार. सरलबेट संस्थांचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या कीर्तनाच्या सोहळ्यापूर्वी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदेंनी सकाळी सरलबेट संस्थान येथे सुरू असलेल्या कार्यक्रमाला भेट देत प्रसादालयाचं भूमिपूजन केलं. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. तर यावेळी महंत रामगिरी महाराजांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधून आपले मौलिक विचार व्यक्त केले. न्यूज रिपोर्टर अविनाश डोकेसह कॅमेरा पर्सन दिगंबर अवताडे, एसएन मीडिया, श्रीरामपूर.